नमस्कार, तुम्ही बघताय आरके किचन रेसिपीज। आज आपण बघतोय कर्नाटकचा आणखी एक पदार्थ, तो म्हणजे कडबोळे। हे असे मस्त असे खुसखुशीत कडबोळे बघतोय आपण, खूप छान लागतात चवीला। जसं आपण चकली बनवतो ना, तसाच आहे हा पदार्थ। पण त्यासाठीचे जे आपण साहित्य वापरतो ते पूर्ण वेगळं आहे, आणि करण्याची पद्धतही थोडी वेगळीच म्हणावी लागेल। तर हा पदार्थ तुम्ही करून बघा, लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी। आणि सध्या तर लॉकडाऊनमुळं बरेच जण घरी आहेत, लहान मुलं मोठे बरेच जण घरी आहेत, तर त्यांना छोटी भूक किंवा चहासाठी काहीतरी चटपटीत खुसखुशीत असं लागतंच। तर त्यासाठी हा पदार्थ बेस्ट आहे। सारखेसारखं तोच तोच पदार्थ करून आपल्यालाही कंठाळा आल्यासारखा वाटतो, काहीतरी वेगळं पाहिजे असतं। तर हा वेगळा नवीन पदार्थ करून बघा, नक्की आवडेल सगळ्यांना। मस्त होतो, खुसखुशीत अगदी। हे बघा, आतमध्ये पूर्ण याला एक होल पडलेलं असतं, आणि त्यामुळं दिसायलाही छान दिसतं आणि खायलाही छान। लहान मुलांना तर पटकन खाता येईल असं, खेळता खेळता संपव देईल असा छान पदार्थ आहे। नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांना आवडेल। आणि अशाच जर तुम्हाला अजून काही कर्नाटकच्या रेसिपी हव्या असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा कोणती रेसिपी हवी तुम्हाला, आपण ते नक्की बनवण्याचा प्रयत्न करूया। आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब करा, इतरांच्याबरोबर आपल्या रेसिपीज शेअर करा, कमेंट करून सांगा, लाईक करा रेसिपींना। आणि रेसिपी पूर्ण बघा, यामध्ये काही टिप्स असतात छोट्या छोट्या, त्या नक्की समजतील तुम्हाला, आणि कसं करायचं ते नक्की समजेल। तर बघूया हे कडबोळे कसं बनवायचं ते। हे कडबू बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया, काय काय लागतं ते। त्यासाठी मी घेतलेलं आहे एक वाटी पुटाणा डाळ आहे, याला डाळवंही म्हणतात। इथं 4 ते 5 छोटे चमचे रवा घेतलेला आहे, कोणताही रवा चालेल, बारीक जाडसर कोणताही। एक वाटी तांदळाचं पीठ आहे, इथं एक वाटीपेक्षाही कमी आणि अर्धा वाटीपेक्षा जास्त मैदा घेतलेला आहे। थोडंसं अर्धा चमच्याला पण थोडंसं कमी हिंग पूड लागेल आपल्याला, आणि हे सुकलेलं खोबरं जर असं नसेल आणि जर मिक्सरला वाटलेलं असेल तर 2 ते 3 चमचे छोट्या चमच्याने हे खोबरं लागेल आपल्याला। चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद, थोडासा अर्धा चमचा ओवा लागेल आपल्याला, तसेच अर्धा चमचा जिरे, जिरा किंवा ओवा दोन्हीपैकी एक काहीतरी वापरलं तरीही चालेल। चवीपुरतं तिखट पाहिजे आपल्याला, लाल तिखट। आणि अगदी 2 चमचे पिठात घालण्यासाठी तेल पाहिजे, आणि तळण्यासाठी जे तेल आहे ते वेगळं। तर आता सगळ्यात पहिलं आपल्याला हे रवा आणि मैदा थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये हा रवा आणि मैदा एकत्र करून घ्यायचा, आणि अगदी हा रवा आणि मैदा गरम झाला पाहिजे थोडासा, इतपत भाजायचं आहे। वास येईपर्यंत भाजायचं नाही किंवा लालसर होऊ द्यायचं नाही, अगदी 1 मिनिट 2 मिनिट फक्त भाजायचं आहे, जेणेकरून यातलं मॉइश्चर पूर्ण गेलं पाहिजे। अगदी थोडंसंच भाजून घ्यायचं आहे, हाताला थोडंसं गरम लागलं तरी पुरेसं होतं। हे चांगलं गरम झालेलं आहे, मी काढून घेते, हे गॅस बंद करायचा। आणि आता ही फुटाण्याची डाळ मिक्सरला वाटून घ्यायची, बारीक पावडर करून घ्यायची, आणि ते काढून घेतल्यानंतर हे खोबरं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, शक्य तितकी बारीक पेस्ट करून घ्यायची। वाटल्यास पाणी घालूनही पेस्ट करू शकता, पण शक्य तितकी पेस्ट झाली पाहिजे, किंवा बिना पाण्याचं जरी वाटलं तरीही चालेल। मी हे दोन्हीही मिक्सरला चांगलं वाटून घेते। ही फुटाणा डाळ आणि खोबरं आपण वाटून घेतलेलं आहे, हे बघा थोडंसं पाणी घालून ह्याची पेस्ट बनवून घेतलेले, आणि हे फुटाणा डाळ। जर तुम्ही फुटाणा डाळीऐवजी पावडरच जर घेतली तरीही चालेल, अशी एक वाटीभर पावडर घ्या। जेवढी आपण डाळ घेतली होती
त्या डाळीची एवढी वाटी भरून पावडर झालेली आहे। तर आता आपली पुढची प्रोसेस बघूया। हे रवा आणि मैदा हे पण थंड झालेलं आहे, काढून घेतलेलं आहे आपण। यामध्ये आता ही फुटाणा डाळ घालायची। चवीपुरतं मीठ घालायचं। हा ओवा घेतलेला, हाताने थोडासा क्रश करून घालूया। जिरे, थोडासा हिंग घालायचं। लाल तिखट, लाल तिखट कमी जास्त करू शकता। थोडीशी हळद आणि आता हे आपण घेतलेलं तेल घालायचं। अगदी 2 चमचे तेल पाहिजे आपल्याला। यामध्ये हे तांदळाचं पीठ मिक्स करूया आणि सगळं हाताने चोळून मिक्स करायचं। हे जास्त तेल नाही घालायचं, जास्त तेल घातलं तर कडबोळेमध्ये तेल जास्त शोषलं जातं। मिक्स करून घेऊया सगळं। हे सगळं चांगलं मिक्स झालेलं आहे। आता हे खोबरं वाटलेलं घालायचं। या खोबऱ्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते यात घालून घेते मी। सगळं मिक्स करायचं आता। हे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे। एकदम जास्त पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालायचं। आणि आपण चकलीला जसा गोळा बनवतो तसा गोळा बनवून घ्यायचा आहे। चकलीसाठी जसा असतो तसा एक छानसा गोळा बनवून घेतलेला आहे। जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही। तर आता आपण एक 5 मिनिट हे बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत गॅसवर हे कडबोळे तळण्यासाठी तेल गरम करून घेऊया। आता गॅसवर तेल आपलं गरम होतं आहे, तोपर्यंत आपण आपले कडबोळे बनवून घेऊया। हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि या पिठातला थोडा थोडा भाग घ्यायचा। हातानेच आणखी एकदा मऊ करून घ्यायचा आणि कडबोळ्याचा आकार द्यायचा त्याला। कसंही तुम्हाला जाड पाहिजेत, पातळ पाहिजेत, कसंही आकार द्या, पण झटपट करावं लागेल। हे कडबोळे जर तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तर थोडं थोडंच पीठ तुम्हाला मळून घ्यावं लागेल, कारण जास्त पीठ जर एकावेळी मळून ठेवलं तर ते व्यवस्थित होत नाहीत। तर थोडं थोडंसं पीठ तुम्हाला मळून घ्यावं लागेल आणि हे खूप छान लागतं, एकदम कुरकुरीत मस्त खुसखुशीत होतात। आणि एकदा बनवून ठेवलं तर चांगलं महिनाभर खाऊ शकतो। आपल्याकडं ज्याप्रमाणे चकलीचा प्रकार असतो तसं हा कडबोळीचा प्रकार आहे। खूप छान लागतं चवीला। मी असे सगळे कडबोळे बनवून घेते। जर मदतीला कोणी असेल तर अगदी झटपट होतात, पण हे असं अगोदर करून घेणं महत्त्वाचं आहे। जसं की आपण चकली बनवताना कोणीतरी मदतीला असतं किंवा आपण सगळ्याच चकल्या किंवा थोड्याशा चकल्या एकावेळी बनवून घेतो तसं हे अगोदर थोडा वेळ बनवून घेणं गरजेचं आहे। असं हे तुम्ही छोटं मोठं बनवू शकता, जाड बारीक साईज तुमच्या आवडीनुसार। मोठे मोठे केले तरी चालतील, पण आपण हे छोट्या मुलांसाठी करतो आहे तर त्यासाठी छोटे करतो आहे। असे हे मोठे केले तरी चालतील। आपले हे बरेचसे कडबोळे बनून तयार आहेत। आपण हे तळायला घेऊया। आपलं तेलही चांगलं गरम आहे। आपण आपले कडबोळे घालून घेऊया।
जास्त कडक नको आहे तेल, मध्यम गॅसवर मध्यम आचेवर आपल्याला हे कडबोळे तळून घ्यायचे आहेत कुरकुरीत होईपर्यंत। आणि लगेच त्यामध्ये चमचा फिरवायचा नाही, मस्त मध्यम गॅसवर सगळ्या बाजूंनी आपण छानसं भाजून घेऊया। तयार झालेले छानसा कलर आलेला आहे, काढून घेऊया। आणि आपले असेच बाकीचे सगळे कडबोळे तळून घेते। हे आपले सगळे कडबोळे मस्त असे खमंग तळून तयार झालेले आहेत, आपण ते काढून घेऊया। गॅस बंद करते। मस्त झालेले हे बघा, हे मस्त असे कुरकुरीत आपले कडबोळे तयार झालेले आहेत, मस्त झालेले आहेत। बघू शकता आतमध्ये कशी जाळी असते ती, थोडेसे गरम आहेत आतमध्ये, बघा कसं छिद्र पडलेलं आहे त्याला, हे बघा मस्त होतात, चवीला तर अतिशय छान लागतात, खमंग असे एकदा बनवून ठेवले की महिनाभर खात राहावं। आणि आता सध्या तर लॉकडाऊनमुळे सगळी मुलं लहान मोठे बरेचसे घरी आहेत, तर त्यांना छोट्या भुकेसाठी किंवा चहाबरोबर काहीतरी पाहिजेच खायला, तर ही रेसिपी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील हे कडबोळे। आणि कर्नाटकच्या अशाच आणखी काही रेसिपी तुम्हाला हव्या असतील तर कमेंट करून सांगा, आपण त्या नक्की बनवण्याचा प्रयत्न करूया। तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा, सगळ्यांना आवडेल। आणि आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, आपल्या रेसिपी इतरांच्याबरोबर शेअर करा, कमेंट करून सांगा कशा वाटल्या, तुम्हाला आणखी कोणत्या रेसिपी बघायला आवडतील। थँक्यू।